देखील त्यांनी देखील यावर आता प्रतिक्रिया दिलेली आहे. आरोपीचे हात बांधले असताना त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सोबतच गृह खात्यानं यावर आता चौकशी केली पाहिजे अशी मागणी सुद्धा सुप्रिया सुळे यांनी केली. आरोपीचे दोन्ही हात बांधले असताना त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला. पोलिसांची बंदूक घेऊन आरोपीनं पोलिसांना जखमी केलं, यावरून मला पोलिसांची काळजी वाटते अशी प्रतिक्रिया सुळेंनी दिली. मला पोलिसांचीही काळजी वाटते, कारण का एक आरोपी जर त्याचे दोन्ही हात बांधलेले आहेत तर त्यांनी जाऊन ती बंदूक घेऊन आपल्या पोलिसांवर फायरिंग कसं केलं ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना. कारण का लकीली म्हणजे आपलं भाग्य की त्या पोलिसाला फार गंभीर काही लागलं नाही, पण जर त्याच्यातून काही गंभीर झालं असतं तर केवढ्यात पडलं असतं. त्याच्यामुळे पोलीस डिपार्टमेंटनी ह्याचं उत्तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे की अशी परिस्थिती आहे की या राज्यातला पोलीस देखील सुरक्षित नाही आता.